वैजापूर तालुक्यातील चिंचरगाव हे आमदार प्राध्यापक रमेश पाटील बोरनारे यांचे मूळ गाव आहे. मात्र आमदारांना आपल्याच मूळ गावामध्ये पराभव बघण्याची वेळ आली आहे, ज्यामुळे हा विषय सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते यांनी सरपंचपद हिसकावल्याने वैजापूर तालुक्यातील शिंदे गटाच्या शिवसेनेला मोठा धक्का बसल्याची बातमी समोर येत आहे. आमदार बोरनारे यांच्या गटाला साध्या ग्रामपंचायतच्या सरपंचपदाची जागा राखता आली नसल्यामुळे, तेही आपल्या मूळ गावात राखता आली नसल्यामुळे सध्या हा विषय घरोघरी चर्चेचा विषय बनला आहे. तर आमदार रमेश बोरनारे यांच्या मूळ गावी म्हणजे चिंचरगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तुतारी वाजल्याने सध्या तालुक्याभरात चर्चेंना उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका सरचिटणीस शरद बोरनारे यांची सरपंचपदी निवड झाली. निवडणुकीत त्यांना 5 मते मिळाली, तर विरोधी उमेदवाराला जो आमदार रमेश बोरनारे यांचा समर्थक होता त्याला 4 मते मिळाली. यामुळे शरद बोरनारे यांचा या निवडणुकीत विजय झाला आहे. या विजयासाठी ग्रामपंचायत सदस्य बंटी शेलार, प्रकाश वाघ, संतोष गावडे, विठ्ठल गवळी यांची बहुमूल्य साथ लाभली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष मंजारी गाडे, राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष प्रकाश दुबे यांनी नवनिर्वाचित सरपंच यांचे अभिनंदन केले. यासोबतच चिंचडगाव गावातून विजयी रॅली देखील काढण्यात आली.